पण आम्हाला फिरवून मागच्या दारांनी परत आणलं गेलं जेणेकरून सरकारची नाचक्की होऊ नये आणि त्यासोबतच एक चुकीचा मेसेज यांच्या विरोधात जाऊ नये की हे ट्रान्सजेंडरचं म्हणणं ऐकून घेत नाहीये. कारण मीडिया समोर जोपर्यंत विषय जात नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही की आमच्या विषयाची संवेदनशीलता किती खोलवर आहे. आणि म्हणून आम्ही या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि आमचं म्हणणं जोपर्यंत योग्य पद्धतीने शासन प्रशासन ऐकून घेत नाही योग्य प्रतिनिधींसोबत आमचा संवाद करून दिला जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. पण आपण मीडियाशी बोलताना प्रेस कॉन्फरन्स घ्यायला हवी होती आतमध्ये अलाव राहत नाही आमदाराशिवाय जायचं कोणी बोलता येत नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय हा इथे हल्लाबोल करून तुम्ही काय साध्य करणार. मुळातच का म्हणून आम्ही जात असताना देखील आमचे मीडियाकर्मी मित्र जे होते ते आम्हाला म्हटले की ताई तुम्ही आम्हाला काय सांगणार. तर आम्ही त्यांना म्हटलं आम्ही आज मंत्री महोदयांशी संवाद केल्यानंतर तुमच्याशी बोलायला येऊ. पोडियमवरती अधिकार नसतो ना ताई. आम्हाला परिसरातच बोलायला अधिकार नाहीये. आतमध्ये अधिकारच नाहीये. अधिकारच नाही आतमध्ये नाहीये अधिकार बोलायला. नाही नाही अलाव नाहीये. नॉट अलाव अंदाज नाहीये. अलाव नाहीये. इथं बाहेर करता येईल. आमदारांशिवाय बाईक कोणी देऊ शकत नाही. हा नियम आहे. त्याने आवाजच काढायचा नाही असं तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या. प्रेस कॉन्फरन्स घेऊ करता येईल. प्रेस कॉन्फरन्स तुम्ही घेऊ शकता किंवा कुठे आंदोलन असेल तिथे मीडियाचा संवाद. सॉरी टू से बट प्रत्येक बाबतीमध्ये मी अशा समाज घटकाचा भाग आहे की त्याच्याकडे तांत्रिक ज्ञानाचा अपूर्तता असं जर असेल तर मग त्या तांत्रिक ज्ञानाची पूर्तता करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. आणि म्हणून आम्ही आमच्या शिक्षणाचे हक्क मागतोय आणि आमच्या नोकऱ्यांचे हक्क मागतोय त्या ठिकाणी आम्हाला बेस्टीमध्ये घेण्याचे हक्क मागतोय ते पूर्ण करावे जेणेकरून आमच्याकडे हिचं जपता येईल. आणि आमच्याविषयी जो काही आक्रस्ताळेपणाचा नेहमीच शिक्का मारला जातो समाजाच्या माध्यमातून तर तो मारला जाणार नाही. आम्हालाही सामान्य म्हणून जगायचंच आहे की